आणि बातमी मुंबईतल्या पवईतल्या पुनर्वसन प्रकल्पासंदर्भातली आहे या प्रकल्पामध्ये किरीट सोमय यांनी चारशे तेहतीस कुटुंबांना अधिकृतपणे जागा दिल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला होता यानंतर सेना आमदार सुनील राऊत यांनी पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत आंदोलन सुरू केले आणि थेट जाऊया प्रशांत बडे यांच्याकडे या संदर्भात अधिक माहिती घ्यायला प्रशांत कशी पावलं टाकण्यात येत आहेत आमदार पोहोचलेले आहेत आंदोलन करायला तक्रार द्यायला अश्विन माझ्या मागे आपण पाहतोय या ठिकाणी स्वतः सुनील राऊत माजी महापौर दळवी आणि त्यांचे सर्व पदाधिकारी जे आहेत ते आता पवई पोलीस स्टेशनच्या बाहेर ठिया आंदोलनासाठी बसलेले आहेत या ठिकाणी तब्बल सहा तास उलटून गेलेले आहेत आणि आमदार या ठिकाणी आता ठिया आंदोलनासाठी बसले आहेत थेट मी सुनील राऊत त्यांच्याकडे जातो थेट काय सांगाल सुनीलजी सहा अकरा वाजता तुम्ही आलेला होता आणि काय मागणी केलेली आहे पोलीस स्टेशनमध्ये अप्पर आयुक्त देखील आलेले आहेत आले काय सांगाल आम्ही सकाळी अकरा वाजल्यापासून इथे बसलेलो आहोत आमची रास्त मागणी आहे की पेरूबागमध्ये जो काही घोटाळा झाला आहे जो भ्रष्टाचार झालेला आहे ज्यांनी कोणी बोगस डॉक्युमेंट्स ते साडेचारशे घरं केलेली आहेत ज्यांनी ही डॉक्युमेंट्स बनवले जे हे दलाल आहेत ह्या दलालांवरती एफ आय आर करावा त्यांची इन्क्वायरी करावी इन्व्हेस्टिगेशन करावं आणि त्याच्यामध्ये जर यांच्यामागे खरा सूत्रधार कोण आहे याची माहिती पोलिसांनी घ्यावी आणि जर खरोखर याच्यामध्ये कोण असेल तर त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करावी तुम्ही मगाशी नाव घेताना देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतलेलं आहे किरीट सोम्यांचं नाव घेतलेलं आहे यामध्ये काय तुमचे आरोप आहेत त्यांच्यावर हे पहा पन्नास घरं देत असताना ती नाही हो दुसरं रुपये पन्नास घर देत असताना पन्नास घर देत असताना त्या पन्नास घराचे चारशे तेहतीस घर तेहतीस घर द्यावी ही मुख्यमंत्री फडणवीस सही आहे मग ह्याच्यामागे कोण आहे फडणवीस फडणवीस त्यावेळेचे मुख्यमंत्र्यांना ही माहिती देणारा कोण आहे सूत्रधार तर ह्याची इन्क्वायरी करावी चारशे तेहतीस घरं कशी द्यावी इथे कोण अस्सिवाद नाही घरं नाहीत बोगस एक एक घराची दादा घरं बनवली यू पी बिहार राज पालघर वसई विरार पाचपोली पवई भिवंडी दुबई अशी नावं ह्याच्यामध्ये आहेत ज्यांचे बोगस डॉक्युमेंट बनवले गेले हे बोगस डॉक्युमेंट बनवून ज्यांनी हे कागदपत्र बनवली त्या दलालांवरती कारवाई करावी आणि हे दलालांच्या मागे कोण सूत्रधार आहे त्याची इन्क्वायरी करावी तेव्हा आमदार राऊत आता आंदोलनावर बसलेले आहेत आणि त्यांनी कागदपत्र देखील सादर केली आहेत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट